नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सगळ्या जगाचं लक्ष ज्या निवडणुकीकडे लागलेलं होतं त्या अमेरिकेच्या निवडणुकीचा निकाल बुधवारी जाहीर झाला आणि त्याच्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी बाजी मारली कमला हॅरिस यांना पराभव सहन करावा लागला हे संपूर्ण जगाने आता पाहिलेलं आहे एकीकडून ट्रम्प यांच्या अभिनंदनासाठी अनेक देश जे आहेत ते पुढे आलेले आहेत त्यांनी आपापल्या पद्धतीने एक्स या ट्विटर हँडलवरून त्यांचं अभिनंदन केलेलं आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायलचे पंतप्रधान नाहू यांनीसुद्धा त्यांचं अभिनंदन केलं आहे किंबहुना इस्रायलमध्ये त्या संदर्भात जल्लोषही साजरा केला जाऊ लागलेला आहे कारण अमेरिकेमध्ये सरकार बदललेलं आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये अनेक परिणाम जे आहेत ते संपूर्ण जगभर आपल्याला पाहायला मिळत आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्याचे परिणाम होत आहेत मग राजकीय क्षेत्रामध्ये असतील सामाजिक क्षेत्रामध्ये असतील आर्थिक क्षेत्रामध्ये प्रामुख्याने असतील ते सगळे बदल किंवा परिणाम जे आहेत ते या सगळ्या निवडणुकीनंतर जाणवू लागलेले आहेत कारण का तर स्वतः ट्रम्प यांची भूमिका आणि कमला हॅरिस यांची भूमिका याच्यात प्रचंड तफावत आहेच त्यामुळे ट्रम्प आल्यानंतर कसे कसे परिणाम जगभरामध्ये पाहायला मिळतील कोणकोणत्या देशामधले संबंध अमेरिकेशी चांगले होतील कोणाचे बिघडतील याविषयी चर्चा आता रंगू लागलेल्या आहेत त्याच्याविषयीचे वेगवेगळे अंदाज बांधले जाऊ लागलेले ला आहेत भारताचा विचार केला तर निश्चितपणे भारतामध्ये आनंदाचं वातावरण आहे विशेषतः राजकीय क्षेत्रामध्ये कारण आत्ता सध्या भारतामध्ये केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एन डी एचं सरकार आहे आणि त्यादृष्टीने ट्रम्प यांच्यासारखे राष्ट्रवादी विचार असणारी व्यक्ती किंवा एक उद्योजक व्यक्ती की ज्याच्यामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातले उद्योग औद्योगिक जे संबंध आहेत ते अधिक सुदृढ होतील अशी आशा बाळगली जाते आणि सध्याच्या परिस्थितीत आपण पाहतो की नरेंद्र मोदी यांचं सरकार असताना आणि गेली दहा वर्षंसुद्धा ज्या पद्धतीने आपण वेगवेगळ्या देशांचे संबंध प्रस्थापित केले औद्योगिक संबंध प्रस्थापित केले आणि त्यातून भारताची एक प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे हे पाहताना ट्रम्प यांचं येणं हे भारतासाठी निश्चितपणे सध्याच्या परिस्थितीमध्ये हे अनुकूल आहे किंवा सकारात्मक आहे असं म्हणता येईल वेगवेगळ्या पद्धतीचे उद्योगाच्या बाबतीत आपल्याला फायदे होऊ शकतात अर्थात काही ठिकाणी आपल्याला अमेरिका जी आहे ती वरचढ होऊ देणार नाही असाही प्रयत्न होऊ शकतो पण एकंदरीत कमला हॅरिस यांच्या तुलनेत ट्रम्प यांनी येणं म्हणजे भारताच्या दृष्टीने एक सकारात्मक वातावरण जे आहे ते निर्माण होऊ शकतं असं म्हटलं जाते ज्यावेळेला दोन हजार एकोणीसमध्ये नरेंद्र मोदी अमेरिकेला गेले होते ट्रम्प हे त्या ठिकाणी तिकडचे राष्ट्राध्यक्ष होते त्यावेळेला हावडी मोदी या पद्धतीने नरेंद्र मोदींचं स्वागत झालं होतं पन्नास हजार लोकांच्या उपस्थितीमध्ये ते स्वागत झालं होतं त्यानंतर जेव्हा ट्रम्प भारतात आले इथेसुद्धा लग जवळपास लाखभर लोकांपेक्षा अधिक लोक स्टेडियममध्ये गोळा झाले होते आणि ट्रम्प यांचं स्वागत झालं होतं त्यावेळेला नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांच्यातले संबंध जे आहेत ते किती आपुलकीचे आहेत किती अधिक दृढ संबंध आहेत यांचं दर्शन तेव्हा घडलं होतं म्हणजे जो बायडेन यांच्यापेक्षाही ट्रम्प यांच्याशी असलेले न नरेंद्र मोदींचे संबंध हे आपल्याला लक्षात आले होते तेव्हा आता ट्रम्प यांच्या येण्यामुळे आणखी एक आंतरराष्ट्रीय संबंधांच्या बाबतीत पाहायचं आलं तर चीनला एक प्रकारे अंकुश लावण्याचं काम अमेरिका करणार आहे कारण स्वतः ट्रम्प हे चीनच्या विरोधात आहेत त्यामुळेच जी क्वाड परिषद आहे ज्याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया जपान अमेरिका आणि भारत हे देश आहेत हे मजबूत होण्यास स्वतः ट्रम्प असताना त्यांनी मदत केलेली आहे किंवा ते अधिक प्रबळ व्हावेत हे संबंध आणि त्यातून हे चार देश मजबूत व्हावेत चीनच्या विरोधामध्ये चीनला कुठेतरी लगाम घालता यावा या दृष्टीने प्रयत्न झालेले आहेत त्यामुळे नक्कीच भारताच्या दृष्टीने ट्रम्प यांचं येणं किंवा ट्रे ट्रम्प यांची निवड होणं हे भारताच्या दृष्टीने अनुकूल आहे असं आपण म्हणू शकतो अमेरिकेमध्ये जे वेगवेगळ्या देशांमधून येणारे निर्वासित आहेत विशेषतः इस्लामी देशातून येणारे पाकिस्तानातून तिकडे जाणारे या लोकांना रोखण्याचं कामसुद्धा ट्रम्प करणार आहेत आणि ट्रम्प यांनी यापूर्वीसुद्धा आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की अशा लोकांना अनधिकृत पद्धतीने अमेरिकेमध्ये प्रवेश नाकारला जाईल त्यासाठी सीमा सील केल्या जातील त्यांना कोणत्याही प्रकारे प्रवेश दिला जाणार नाही कारण आपण पाहिलेलं आहे गेल्या काही वर्षांमध्ये असे लोक जे आहेत ते अमेरिका युरोप खंडामध्ये वेगवेगळ्या देशात राहायला लागल्यानंतर तिकडच्याच स्थानिक लोकांवर त्यांनी आक्रमण करायला सुरुवात केली किंवा तिकडच्या संविधानावर हल्ले करायला सुरुवात केली त्यामुळे ट्रम्प यांची भूमिका आहे की अशा लोकांना प्रवेश देता कामा नये जे अमेरिके अमेरिकेच्याच संविधानावर किंवा अमेरिकेच्या हक्कांवर कुठेतरी बाधा आणतील गंडांतर आणतील अशा लोकांना प्रवेश दिला जाणार नाही दृष्टीने सुद्धा ट्रम्प यांची भूमिका ही भारताशी अनुकूल आहे कारण भारतसुद्धा याच परिस्थितीशी झुंजतो आहे पाकिस्तानातून येणारे घुसखोर असतील बांगलादेशातून येणारे घुसखोर असतील यांचा सामना भारत करतोय त्यामुळे ट्रम्प यांचं यांची निवड होणं हे भारताच्या दृष्टीने अनुकूल मानलं जाते आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण हे साधर्म्य जेव्हा दाखवतो की भारतात असलेले नरेंद्र मोदी त्यांचं सरकार आणि तिकडे ट्रम्प यांचं सरकार याच्यात काय सारखेपण आहे साम्य आहे तर या दोघांच्या येण्यामुळे जे जगभरातले लिबरल्स आहेत डावे आहेत यांच्यामध्ये प्रचंड पोटदुखी आलेली ट्रम्प यांची निवडीनंतर तर अमेरिका जी आहे त्याच्यामध्ये जणू काही हुकुमशाहीच आलेली आता जसं मोदी आल्यानंतर आपण पाहिलं नरेंद्र मोदी आल्यापासून भारतात हुकुमशाही चालू आहे हे वारंवार वार विरोधी पक्षाकडून सांगण्यात येतं वेगळ्या पद्धतीची उदाहरणं दिली जातात नरेंद्र मोदींचे वेगवेगळ्या पद्धतीचे फोटो टाकण्यात येतात मीम्स टाकण्या येतात जेणेकरून वाटलं पाहिजे की भारतात हुकूमशाही आहे रोज संविधानाच्या बाता मारल्या जातात की संविधानाचं रक्षण करायचे संविधान वाचवायचे जणू काय भारतामध्ये नरेंद्र मोदी हे संविधान जे आहे त्याचं नेहमीच अपमान करत आहेत तर हे सातत्याने वातावरण जसं भारतात दिसतं तसंच अमेरिकेतसुद्धा आहे किंवा जगभरामधले असे देश जे डाव्यांच्या सोबत आहेत किंवा डावे आहेत लिबरल आहेत हे सगळे देश जे आहेत किंवा या सगळ्या भूमिका घेणारे लोक जे आहेत नेते आहेत यांच्यामध्ये एक पोटदुखी आता सुरू झालेली अमेरिकेतले सुद्धा असे मोठा एक गट आहे वर्ग आहे डाव्यांचा किंवा लिबरल्सचा त्यांनी म्हटलेले की अमेरिकेत आता हुकुमशाही आली अमेरिकेतली लोकशाही आता गुंडावून ठेवावी लागेल काही लोकांनी तर लोकांनाच आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलेलं आहे की लोकांनीच आम्हाला निराश केलं ट्रम्प यांना निवडून देऊन म्हणजे एक प्रकारे अमेरिकेमध्ये हुकुमशाही आली हे सगळ्यांनी आता सांगायला सुरुवात केलेली आहे आणि एक आगामी काळामध्ये ट्रम्प आहेत आत्ता निवडून आलेले तर त्यांच्या सगळ्या कारभाराच्या काळामध्ये हे असेच आरोप होत राहणार आहेत भारतामध्ये सुद्धा हेच आरोप होत असतात अजूनही होत आहेत व्ही एमवर शंका घेणं लोकांच्यासुद्धा सत्सद विवेकबुद्धीवर शंका घेणं की लोकांनाच कळत नाही लोकच मूर्ख आहेत मोदींना कसं निवडून दिलं तसंच अमेरिकेमधले लोकसुद्धा मूर्ख आहेत त्यांनी ट्रम्पना कसं काय निवडून दिलं असे प्रश्न उपस्थित केले जाऊ लागलेले आहे आणि त्याच्यातून मग असाही प्रयत्न होतो अनेक वेळा डाव्याकडं लिबरल मंडळींकडून की इथे अराजकाची परिस्थिती निर्माण करायची वारंवार भारतामध्ये कसं अराजक निर्माण झालेलं आहे भेदाभेद आहेत हे सांगण्याचा प्रयत्न करायचा आणि स्वतःसुद्धा भेद निर्माण करायचे तसाच प्रयत्न अमेरिकेमध्ये सुद्धा होणार आहे होऊ शकतो आणि यापूर्वीसुद्धा झालेला आहे त्यामुळे ट्रम्प यांचं या ठिकाणी आगमन जे झालेलं आहे त्यांची जी निवड झालेली आहे त्यातून लिबरल मंडळींमध्ये प्रचंड आता एक अस अस्वस्थता निर्माण झालेली एक नैराश्य आलेलं आहे कारण त्यांच्या दृष्टीने नरेंद्र मोदी येणं किंवा ट्रम्प येणं म्हणजे एकूणच देशात हुकुमशाही निर्माण होणं जगभरात हुकुमशाही निर्माण होणं असा त्याचा अर्थ काढला जातो पण लोकांची भावना जी आहे हे खरे लोकशाहीला मांडणारे लोक नाहीत कारण लोकशाहीमध्ये लोक ठरवतात आपल्याला कोणाला निवडून द्यायचे आणि त्या लोकशाही पद्धतीनेच ते निवडतात गेली दहा वर्षं नरेंद्र मोदी यांना निवडलं तिसऱ्या वेळेलासुद्धा नरेंद्र मोदी यांचीच निवड लोकांनी केली म्हणजे लोक मूर्ख नाहीत लोकांना कळते की एखादी व्यक्ती आपल्याला का निवडून द्यायची एखादा पक्ष आपल्याला का हवा आहे लोकांनी ट्रम्प यांना निवडून दिलेलं आहे तेव्हा लोकांना हे लोक का हवेत कारण ते खऱ्या अर्थाने देशामध्ये असलेला राष्ट्रवाद जिवंत ठेवू शकतात देशाची प्रगती जी आहे त्याचा विचार करू शकतात पण डावी लिबरल मंडळी आली तर देशाच्या विकासापेक्षा दुसऱ्यांमध्ये कशी भांडणं राहतील दुसऱ्यांमध्ये कसे भेद निर्माण होतील याचा विचार करतात आणि त्यामुळे लोकांनी हे ठरवलेलं आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने ही लोकशाही आहे पण जर डाव्यांच्या शब्दामध्ये बघाय झालं की हुकुमशाही आलेली आहे तर होय लोकांनी आता ही हुकुमशाहीत निवडली आहे ट्रम्प यांना निवडून भारतामध्ये सुद्धा नरेंद्र मोदी यांना निवडलं आहे त्यात दावे म्हणतायत की हा भारतामध्ये हुकुमशाही आहे तर होय लोकांनी हुकुमशाहीच निवडलेली आहे तुम्ही जर त्याला हुकुमशाही म्हणत असाल तर लोकांना ही हुकुमशाही हवी आहे ही हवी हवीशी वाटते याचा विचार करण्याची आवश्यकता आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं आहे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद